महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा महाराज गंगाधर रावांचा। चल प्राची इथून। मानुताई अगं काय झालं, तू तर उगीच हट्ट करतेस। झाशीची प्रजा आपल्या दर्शनासाठी फार उत्सुक आहे। एक मुलगी तर कित्येक दिवसांपासून उपाशी पोटी आपली वाट पाहते। क्षमा असावी महाराणी साहेब, अशा वेळी आपलं महालातून बाहेर जाणं उचित नाही होणार। महाराणी साहेब, या उत्तेजित गर्दीत काही असामाजिक लोकही असू शकतात आणि या राजपूत सेवकानं महाराजांना वचन दिलंय आपल्या सुरक्षेचं, भले मग त्यासाठी माझे प्राण का ना द्यावे लागोत। मनु, तू इथे का उभी आहेस बाळा? तात्या गुरु, पहा ना हे सगळे लोक किती। नाही मनु, हे उचित नाहीये। मानुताई, असं नाही चालायचं। आता तू महाराणी आहेस। प्राची, मी कोणीही महाराणी वगैरे नाहीये। अरे देवा, महाराणी नाहीस तर मग कोण आहेस? महाराणी अशा प्रकारे बंदी बनून नाही राहू शकत। इतका सुंदर भवनात राहू नाही म्हणतेस तू बंदी आहेस? प्राची, हे सुंदर भवन नाही, हे सुंदर बंदी गृह आहे। आपल्याला काहीही करून असं साबित करायचंय की त्याचं आपल्यापेक्षा अधिक शुभचिंतक किंवा हितैषी कोणीही नाही। अन्यथा विवाहात भाग घेणं तर दूरच, महालात राहणं पण मुश्किल होऊन जाईल। जय मा दुर्गे। आपण तिघी इथं? माफी असावी देवर साहेब, यावेळी आम्हाला इथे पाहून आपण हैराण जरूर झाला असणार। असं कसं बोलताय तुम्ही वहिनी साहेब? आता पहा ना महाराज, वधू पक्षाकडून उष्टावलेली हळद अजून नाही आली। जानकी, तू महाराजांकडे तक्रारी काय करतेस? पुरुषांना हे रिवाज कसे ठाऊक असणार? नरसिंहरावजी। जी महाराज। आमच्या सुरक्षा दलाला आज ह्या बाबतीत सूचना दिली जावी। जशी आज्ञा महाराज। अग बाळा, तुला लागलं तर नाही ना? जाऊन वधू पक्षाला सांगा की झाशीच्या महालातून महाराज गंगाधर रावांच्या तिन्ही भाऊजया आल्यात। तुम्ही समजा इथे का उभ्या? जा इथून। याव। हे पहा, एक गोष्ट ध्यानात ठेवा की फक्त महाराणी मणिकर्णिकांचाच कक्ष नव्हे तर संपूर्ण वाड्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर नजर असली पाहिजे। तसाच होईल तात्या गुरु। कृपया इथे येण्याचं प्रयोजन सांगावं। मोरपंतजी, स्वागत नाही करणार आमचं? अवश्य स्वागत आहे। महाराणीजी, तू आम्हाला इथे महाराणी म्हणून हाक नको मारूस। तो पहा। अगं चला चला तर। यातली थोडी फुलं द्या आणि ही पण। रघुनाथ सिंगजी। जी महाराज। दुर्गाबाई वाड्याच्या बाहेरील संरक्षणाबरोबरच आतील सुरक्षेवर सुद्धा नीट नजर ठेवा। महाराज, खानपानाच्या वस्तूंसोबतही दगा होऊ शकतो। महाराज, आपण अगदी निश्चिंत असावं, आपले हेर सर्वांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहेत। ए मुली, आंधळी झाली आहेस काय? थांबा तिथंच।